भारतीय प्राचीन परंपरेनुसार जानेवारी महिन्यात येणारा मकर संक्रांतीचा सण जवळ आलाय. वाण देण्यासाठी महिलांना लागणारे सुगड बनवण्याची सध्या लगबग सुरू असून कुंभारवाड्यात सुगडी बनवण्याच्या कामांनी वेग धरलाय. दिवाळीनंतर वर्षातला हा एकच सण कुंभारांच्या आयुष्यात गोडवा आणण्याचं काम करतो. यावर्षी वाढत्या महागाईच्या परिस्थितीमुळे कुंभार व्यवसाय अडचणीत आले असले तरी सुगडी बनवण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य या कामात मदत करतो असं नंदकुमार कुंभार यांनी सांगितलं. संक्रांतीचा सण म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता सण. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असा संदेश देत एकमेकांच्या प्रती प्रेम, आपुलकी, आदर व्यक्त करण्याची संधी यातून मिळते. महिलांसाठी हा विशेष सण मानला जातो. या दिवशी सुवासिनी एकमेकींना वाण देतात. यासाठी ज्या मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो त्याला सुगड म्हणून संबोधलं जातं. त्यामुळे वाण घेण्यासाठी छोटे खड म्हणजेच सुगडी यांना विशेष महत्व आहे. सुगडी बनवण्याची आमची लगबग चालू आहे. त्या सुगडी बनवण्यासाठी आम्ही जे साहित्य वापरतो ते असे वारवाची लाल माती का, परत तुमची काळी माती, घोड्याची लीद, द्राक्ष, पाणी, हे सर्व मिश्रण आम्ही एकत्र करून आमच्या पायाखाली पुरवून त्याचा मोठा एक पिंड तयार करतो. आणि हा पिंड तयार करून झाल्यानंतर आता आम्ही नवीन पद्धतीने इलेक्ट्रॉनिक पॅक बनवले आहे, त्याच्यावर आम्ही हे काम सुरू केलेलं आहे. असे एकंदरीत आम्हाला हे 5,000 सुगडी बनवाव्या लागतात. त्यासाठी आम्हाला एक महिना पुरा लागतो. आणि ते बनवून झाल्यानंतर आम्ही आमच्या भट्टीमध्ये ते भाजण्यासाठी व्यवस्थित ठेवतो. भाजून झाल्यानंतर परत ते आम्ही बाहेर काढून गार होण्यासाठी आमच्या जागेमध्ये ठेवतो. जागेमध्ये ठेवून झाल्यानंतर ते थोड्या दिवसांनी आम्ही 8 दिवस पुढे संक्रांत आहे म्हणून आमच्या गावकीला बोलवतो.